तर इथे परफेक्ट हॉटेल स्टाईल छोले मसाला आपला बनून तयार झाला आहे. तर्री बघा केवढी भारी आली आहे, टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे, रिच आलं आहे आणि रंग बघाल तर अप्रतिम आहे. त्याचबरोबर अगदी बलूनसारखे टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भटुरे जास्त वेळ असेच फुगलेले राहावेत याकरिता एक टिप दिलेली आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर अजूनही प्रतीक्षा रेसिपीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाल बटनवर प्रेस करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणारे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. तर ही रेसिपी मी साधारण 4 सर्विंगसाठी बनवते. तर एक मोठी वाटी काबुली चणे मी साधारण 5 ते 6 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतले. भिजत घालण्या अगोदर हे स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आणि हेच पाणी आपण हे चणे शिजवण्यासाठी वापरणार आहोत. यात 1/2 चमचा मीठ, थोडीशी हळद, 1 धार तेलाची आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा. सोड्यामुळे हे चणे लवकर शिजतात. आता एकदा मिक्स करून घ्यायचं. कुकरमध्ये तळाशी 2 ग्लास पाणी घालून त्यात हा डब्बा ठेवला. आता हे चणे शिजण्यासाठी एवढं पाणी पुरेसं नाही आहे, त्यामुळे यात मी आणखी 1 ग्लास पाणी घातलं आहे. कुकरचं व्यवस्थित झाकण लावून साधारण 4 शिट्या आपण काढून घेणार आहोत आणि 5वी शिट्या होण्या अगोदरच गॅस बंद करायचा आहे. आता तोवर आपण इथे भटुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया. तर 1/2 किलो चाळलेला मैदा घेतला आहे. यात आपल्याला 1 मोठा चमचा पिठी साखर घालायची आहे. मैदा रंगाला अगदी पांढराशुभ्र असतो, तळल्यानंतर भटुऱ्याला छान रंग यावा म्हणून यात पिठी साखर घालायची. चवीनुसार मीठ घातलं. 1 6 ते 7 मोठे चमचे आंबट घट्टसर आणि ताजं दही घेतलं आहे, ते यात घातलं. त्यानंतर 1 टीस्पून आपल्याला घालायचं आहे बेकिंग सोडा आणि 1/2 चमचा आपल्याला घालायचं आहे बेकिंग पावडर. हा रेशो लक्षात असू द्या, जर दोन्ही नसेल तर खाण्याचा सोडा 1 टीस्पून घातला तरीही चालेल. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला खरं तर मी रवा घालायला हवा होता, पण मी इथे रवा घालायचं विसरले, त्यामुळे मी आता ह्या स्टेजला यात रवा घातला आहे. तर रवा हेच आपलं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, जेणेकरून भटुरा हा जास्त वेळ फुगलेला राहतो, कारण रव्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा क्रिस्पीनेस असतो, तर भटुरा लवकर चपट होत नाही. आता यात आवश्यकतेनुसार पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपण कणकेची पुरी बनवण्यासाठी कणिक मळतो अगदी तशाच पद्धतीने हे देखील आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकदमच यात पाणी ओतायचं नाहीतर हे पातळ होऊ शकतं. थोडंसं हे मिश्रण मला घट्ट वाटत होतं तर यात मी पाणी घातलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे साधारण 3 ते 4 मिनटासाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, म्हणजे या मैद्यामध्ये छान सॉफ्टनेस यायला हवा. आता यावर तेल सोडून थोडंसं मळून घ्यायचं आणि तेल या पिठावर राहायला हवं, तेलामुळे हे पीठ छान मॉइश्चराइज राहील, ड्राय पडणार नाही. आता एक सुती रुमाल मी ओला करून घेतला आहे, तो यावर घातला. आता साधारण हे पीठ आपल्याला 4 ते 5 तासांकरिता असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर इथे काबुली चणे आपले शिजून तयार झाले. 4 शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेतल्या आहे. 5वी शिट्टी होण्या अगोदरच गॅस बंद केला आणि व्यवस्थित वाफ निघाल्यानंतरच झाकण मी खोललं आहे. तर इथे आता चेक करून पाहूया. बघा, अगदी व्यवस्थितपणे हे चणे शिजले गेले आणि यातला आपण पाणी फेकून न देता हे ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत. हिरवं वाटण बनवायचं आहे तर त्याकरिता 2 इंच आल्याचे काप घातले, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि सोबतच 1 मध्यम आकाराची जी सुक्या खोबऱ्याची वाटी असते त्यातली मी 1/2 वाटी बारीक किसणीवर किसून घेतली आहे आणि ते सुकं खोबरं यात घातलं. आता थोडंसं यात पाणी घालून झाकण लावून आपण हे वाटून घेणार आहोत. तर इथे बघा, अशा पद्धतीचं आपल्याला हे हिरवं वाटण बनवायचं आहे. आता लगेचच छोले मसाला बनवायला घेऊया. कढाईमध्ये 1 6 ते 7 टेबलस्पून तेल घेतलं, तेलामुळे छान तर्री येते, पण तेल कमी जास्त ही करू शकता. आता खडे मसाल्यांमध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 3 तमालपत्र, 1 टीस्पून जिरं, 7 ते 8 लवंगा, मिरे आणि 2 मोठी वेलची घेतली आहे. आता जी मोठी काळी वेलची घेतली आहे ती अशी आपल्याला थोडीशी फोडून घ्यायची आहे, म्हणजे तिचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरतो आणि ती एकदम तेलामध्ये गेल्यावर फुटणार देखील नाही. आता लो फ्लेमवर हे सर्व खडे मसाले आपल्याला 1/2 ते 1 मिनिटभरासाठी आपल्याला परतून घ्यायचे. 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले, ते यात घातले. कांदा साईजला 1/2 व्हायला हवा तोपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत आणि यातलं तेल बऱ्यापैकी बाहेर सुटायला पाहिजे. यात थोडंसं मीठ घातलं म्हणजे कांदा लवकर परतला जाईल. तर इथे बघा, साईजला कांदा 1/2 झाला आहे, रंग देखील हलकसं सोनेरी आला आहे. आता यात मी हिरवं वाटण घालून घेतले, ते देखील आपल्याला मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे.
आले लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण मी परतून घेतलं. यात अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा गरम मसाला घालायचा आहे. 2 टेबलस्पून मी लाल तिखट वापरते. तर हे लाल तिखट चवीला तिखट आहे, त्याचबरोबर तर्री देखील खूप छान येते. पण तुम्ही याऐवजी कश्मीरी लाल तिखटसुद्धा वापरू शकता, त्याने देखील ग्रेव्हीची तर्री खूप छान लाल येते. 1 टीस्पून धनेपूड आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. यात मी छोले मसाला वापरलेला नाही आहे, पण तुम्ही जर घालणार असाल तर यात धनेपूड आणि गरम मसाला नाही घातलं तरी चालेल. आता हे सर्व साहित्य मी साधारण अर्धा सेकंडसाठी परतून घेतलं आहे आणि खूप जास्त ड्राय होत होतं, त्यामुळे यात मी 1 ते 2 चमचाभर पाणी घालून घेतलं आहे. यात आपल्याला आता टोमॅटो प्युरे घालायची आहे. तर साधारण जेवढा कांदा घेतला होता त्याच मापाचे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन त्याची प्युरे करून घेतली आहे. यात 1 टीस्पून साखर घालायची, कारण टोमॅटो चवीला आंबट असतो आणि साखरेमुळे टेस्ट देखील या ग्रेव्हीची बॅलन्स होईल. आता टोमॅटो प्युरे आणि मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे, जोपर्यंत ह्या ग्रेव्हीतून तेल बाहेर येत नाही तोपर्यंत. आता ह्या ग्रेव्हीवर झाकण ठेवून मी साधारण लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटांसाठी ही शिजू देणार आहे, कारण टोमॅटोची प्युरे खूप जास्त उडते, त्यामुळे आपल्याला झाकण ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, 4 मिनिटांसाठी ही ग्रेव्ही मी लो फ्लेमवर चांगली परतून घेतली आहे. तर व्यवस्थित तर्री आली आहे, तेल देखील मस्तपैकी आपलं सेपरेट झालं आहे. 1 मोठा चमचा कसुरी मेथी अशी हातावर चोळून यात घालायची, खूप छान टेस्ट येते कसुरी मेथीने. आणि शिजवलेले चणे यात घालायचे. यातलं मी पाणी थोडंसं बाजूला काढून घेतलं आहे आणि लागेल तसं पाणी यात मी ओतणार आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कन्सिस्टन्सी बघूया या ग्रेव्हीची परफेक्ट आहे की नाही. चवीनुसार मीठ घातलं आहे, कांदा परतवताना देखील आपण यात मीठ घातलं होतं आणि चणे शिजवताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ प्रमाणात घालायचं आहे. आता जे चणे शिजवलेले पाणी मी सेपरेट काढून घेतलं होतं ते यात घातलं, कारण मला ग्रेव्ही घट्ट वाटत होती. आता व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एकदा ग्रेव्हीचा आपल्याला अंदाज बघायचा आहे की परफेक्ट झाली की नाही. ग्रेव्ही थोडी घट्टच वाटत होती, त्यामुळे यात मी थोडंसं पाणी घातलंय. परफेक्ट कन्सिस्टन्सीची इथे ग्रेव्ही आपली बनून तयार झाले. आता या ग्रेव्हीला एक छान उकळ काढून घ्यायची आहे. आता घट्ट ग्रेव्ही असल्यामुळे ह्या ग्रेव्हीचे शिंतोडे बाहेरपर्यंत उडतील, तर झाकण ठेवून अगदी लो फ्लेमवर 5 मिनिटांसाठी ही ग्रेव्ही आपण शिजू देणार आहोत, त्यामुळे यातलं तेल देखील व्यवस्थित सेपरेट होईल. आता झाकण ठेवून एकदमच बाजूला निघून जायचं नाही, अधूनमधून ही ग्रेव्ही हलवत राहायची आहे, म्हणजे कढईच्या तळाशीही चिटकणार नाही. 5 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून पाहिलं, बघा केवढी मस्त तर्री आली. जेवढं तेल आपण वापरलं होतं सर्व सेपरेट झालं आहे. यावर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, बघा तर्री केवढी मस्त दिसते आहे ना, एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल छोले मसाला. ह्या भाजीमध्ये आपण विकतचा छोले मसालासुद्धा घातलेला नाही आहे, तरीसुद्धा एकदम घमघमाट सुटला आहे आणि एकदम अप्रतिम चवीचीही बनून तयार देखील झाली आहे. 4 तासासाठी मी हे भटुऱ्याचं पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं. आता व्यवस्थित एकदा हे मळून घ्यायचं आहे, म्हणजे छान सॉफ्ट होईल. दह्यामुळे छान भटुऱ्याला जाळी पडते आणि व्यवस्थित हे पीठ फर्मेंट देखील होतं, त्यामुळे 4 ते 5 तासासाठी आपल्याला हे रेस्ट करायला ठेवावं लागतं. हॉटेलमध्ये इन्स्टंट भटुरे बनवण्यासाठी ईस्ट वापरलं जातं, पण ईस्ट आपल्याकडे उपलब्ध नसतं, त्यामुळे अगदी घरगुती पद्धतीने दही घालून पण एकदम हॉटेल स्टाईल भटुरे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. आता ज्या मापाचा मला भटुरा बनवायचा आहे, तर एक छोटीशी लाटी मी हातावर अशी गोलगोल वळून घेतली आहे. आता लाटताना यावर आपल्याला कणिक किंवा मैदा अजिबात वापरायचं नाही आहे, थोडंसं तेल लावूनच आपण हा भटुरा लाटून घेणार आहोत. भटुरा साधारण जी कणकेची पुरी असते त्यापेक्षा थोडासा मोठा असतो. हॉटेलमध्ये तर अगदी ताट भरून मोठा भटुरा देखील सर्व्ह केला जातो. तर कढईच्या अंदाजेनुसार तुम्ही हवा तसा मापाचा भटुरा इथे बनवून घेऊ शकता. कढई या भटुऱ्याचे व्यवस्थित लाटून घ्यायचे आणि खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण ठेवलेलं नाही आहे. तेल इथे व्यवस्थित मी तापवून घेतले. हळुवारपणे हा लाटलेला भटुरा सोडून आपल्याला तळून घ्यायचा आहे. झारणे हलक्यासा दाब देत हा भटुरा थोडासा प्रेस करत जायचा आणि वरतून थोडंसं गरम तेल सोडायचं, त्यामुळे भटुरा मस्त टंब फुगायला मदत होते. 1 बाजू तळल्या गेली आहे, आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तळून घेते. व्यवस्थित तेल निथळून काढून घेऊया आणि इतर मिश्रणाचे देखील असेच भटुरे आपल्याला बनवून तयार करून घ्यायचे आहेत. तर हे गरमागरम भटुरे मी छोले मसाल्यासोबत सर्व्ह करते. तुम्ही नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करा, खात्रीशीर तुम्हाला आवडेल. एक भटुरा तुम्हाला इथे कट करून दाखवते की केवढा मऊ आहे आणि याचे दोन्ही पारी एकदम पातळ आहे, त्याचबरोबर आतमध्ये ह्या भटुऱ्याला केवढी सुंदर जाळी देखील पडली आहे.
छोले भटूरे केल्यानंतर कसे झाले हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा. तसेच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.